फ्रेंड्स, आज आपल्या मला मैद्याचे भोंडे बनवायचे आहेत। त्यासाठी हिरवं मिरचू, 2 वाटी मैद्याचं पीठ, 1 वाटी दही, चव्यानुसार मीठ, जिरे, ओवा। आपल्याला मैद्याचं पीठ चाळून घ्यायचं आहे। आपल्याला साहित्य घालायचं आहे, दही, चव्यानुसार मीठ, 1/2 चमचा जिरा, 1/2 चमचा ओवा, दोन्ही बी असं चुळून घालायचं आहे। एक चमचा मोठं मोठं वाटलेलं हिरवं मिरचू, तर आपल्याला ही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून सनी पीठ मळून घ्यायचं आहे। एक चमचा सोडा घालायचा आहे। तर आपल्याला हे चांगलं भज्ज्यासारखं पीठ शिंबून घ्यायचं आहे। असं आपलं पीठ शिंबून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे। तर आपले 10 मिनटं झालेले आहेत। आपलं तेल तापत आहे, तर आपण तळून घेऊ। हे छोटे छोटे आपल्याला हे चांगलं लालसर तळून घ्यायचं आहे। असं लालसर मस्त तळून घ्यायचं आहे। तयार झालेले आहेत। आता आपण ह्याला काढून घेऊ। बघू शकता आपले भोंडे किती मस्त झालेले आहेत, कुसकुशीत। तुम्ही पण ट्राय करा। हे पदार्थ तुम्हाला पण आवडला असलं तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।